ऊर्जेची बचत शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्षम दोन हजार तेवीस संरक्षण क्षमता महोत्सव हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे केंद्रीय पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पुढाकारातून चोवीस एप्रिल ते आठ मे या कालावधीत नेट झिरो संकल्पनेवर हा पंधरवडा देशभर साजरा करण्यात येत आहे राज्यामध्ये सक्षम दोन हजार तेवीसचे उद्घाटन चोवीस एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पुणे विभागाचे विपणन अधिकारी गौरव अग्रवाल यांनी दिली HPCL पी सी एल पुणे रिजनल ऑफिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पुणे विभागाचे विपणन अधिकारी यशपाल चौकी मनुष्यबळ अधिकारी घनश्याम गायकवाड पेट्रोलो डिजेल डिझेल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आदी उपस्थित होते गौतम अग्रवाल म्हणाले जीवाश्म इंधनावरील खर्चाला आळा घालणे परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक यांच्यामार्फत ही जनजागृती केली जात असून यामध्ये राज्य सरकारचा सक्रिय सहभाग असणार आहे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना पेट्रोलियम उत्पादकांच्या संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेवून सरकारला मदत करण्यासाठी आग्रणीय आहे या पंधरवड्यामध्ये तेल कंपन्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी आणि तेल संवर्धनावर विद्यार्थ्यांनी केलेली लघुनाटिका पाहता येणार आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण वादविवाद कॉलेजमध्ये भित्तिचित्र स्पर्धा इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा लेखलेखन रेडिओवरील जिंगल्स जनजागृतीसाठी प्रसारित होतील सक्षम दोन तेवी हजार तेवीस अंतर्गत राज्यात विविध प्रकारच्या एक हजारपेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याचं यावेळी यशपाल चौकी यांनी नमूद केलं आता सक्षम दोन हजार तेवीस ह्या वर्षी एक टॅगलाईन आहे, आहे, आहे की ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे ह्याकडे आम्ही टॅगलाईननुसार जात आहे हे आहे चोवीस एप्रिलपासून आम्ही चालू करणार आहे चोवीस एप्रिल ते आठ मेपर्यंत आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम घेणार आहे जेणेकरून जे काही आमचे पब्लिक आहे कस्टमर आहेत की त्यांना आम्ही सांगणार की जास्तीच जास्त आम्ही म्हणजे शेअरिंग करायचं जेणेकरून आपलं जे पेट्रोल डिझेल आहे त्याच्यावर बचत होणार शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांना आम्ही संबोधित करणार की आपण आपलं जे ऊर्जा आहे ती कशी वाचू शकतो आणि जेणेकरून आपला हा पुढच्या भविष्यासाठी किती उपयोगाचा आहे हे आम्ही सांगणार आहे